विदर्भातला पारा 40 वर गेलेला आणि काँग्रेसचे नेते आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मांदिराव ठाकरे या कडक उन्हामध्ये एका गावात प्रचाराला पोहोचलेले आहेत यवतमाळ मतदारसंघातल्या. मंदिरावजी, एवढ्या उन्हामध्ये हा संघर्ष सुरू आहे, तर पहिल्यांदा तुम्ही लोकसभा निवडणूक लढवता, यापूर्वी तुम्ही 4 वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेला आहात, विधान परिषदेवर 2 तुम्ही निवडून आलेला आहात, पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवताय, जास्त कष्ट घ्यावे लागतात? नाही, याच्यामध्ये पहिल्यांदा निवडणुकी 4 वेळा विधानसभा मी लढवलेली आहेत. लोकसभेची पहिल्यांदा आहे आणि लोकसभा हे शेवटी 6 विधानसभा मतदारसंघात असल्यामुळं मोठी एकूण हे संख्या आहे. 21 ते 22 त्या ठिकाणी पोलिंग बूथ आहेत, 18 लाखाच्या जवळजवळ मतदार आहेत. एवढ्या मोठ्या सगळ्या ठिकाणी संपर्क साधणं हे फार सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रयत्न करूनही हे पूर्ण गाव होऊ शकणार नाही ती जाणीव आहे, परंतु पहिलेपासून संपर्क आहेत. लोक मला सुरुवातीपासून माझ्या कामकाजा संदर्भामध्ये मला ओळखतात, त्यामुळे एक चांगलं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत आणि या मतदारसंघामधली जनता निश्चितच मला आशीर्वाद देईल अशा प्रकारचे खात. तुमचा उमेदवार, प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे भावना गवळी, या शिवसेनेच्या आणि गेले 4 टर्म त्या निवडून आलेले आहेत, किती मोठं आव्हान वाटतं? नाही, शेवटी ही निवडणूक आहे, परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं बीजेपीने मागच्या वेळेला आश्वासनं दिली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी 5 वर्षाचा कारभार जनहिताच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे केला नाही, मग ते GST असो की नोटाबंदी असो, चुकीची धोरणं सातत्यानं त्यांनी या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठल्याही योजना दिल्याचं ते त्या ठिकाणी सांगत नाही आहेत, फक्त भावनिक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. त्यांनी विकासाचे मुद्दे सगळे सोडून दिले आहेत, यासाठीच की ते काही विकास करू शकले आहेत जनतेच्या लक्षात आले आहेत. राहुल गांधीजींनी सांगितलेलं आहे की जे जनता आहे तर त्यांना, गरीब जनतांना 72,000 रुपये प्रत्येक वर्षाला देण्याच्या संदर्भामधला निर्णय जो आहेत ते त्या ठिकाणी ते घेणार आहेत निवडणूक जिंकल्यानंतर, हे सांगितल्यामुळं गरीब जनता सुद्धा. तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहे, कारण इथे मोठ्या प्रमाणावर विदर्भात यवतमाळ जिल्हा हा आत्महत्यांसाठी ओळखला जातो प्रामुख्याने, शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या जिल्ह्यात होतात. नाही, यवतमाळ जिल्ह्यामधल्या किंवा पश्चिम विदर्भामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या विशेषतः शेतीशी निगडीत आहेत, इथल्या शेती उत्पादनाशी निगडीत आहेत आणि सगळा संदर्भ जो असतो संपूर्ण ह्यांना न्याय द्यायचा असेल तर संपूर्ण सेंट्रलच्या म्हणजे लोकसभेमध्येच किंवा नॅशनल लेवललाच हे प्रश्न सोडू शकतात. तेव्हा ते माणिकराव ठाकरे यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार भावना गवळी ज्या 4 वेळा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यांचा मुकाबला करतायत, त्यामुळे उन्हाची तमा न बाळगता दिवसभर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांचा प्रचार जो आहे तो सुरू असतो. उन्हामध्ये सुद्धा ते प्रचाराला बाहेर पडत असतात, आराम हा नाही, कारण त्यांना यावेळेला मुकाबला करायचा आहे तो विद्यमान खासदार 4 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांच्याशी. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह दीपक बातुसे, झी 24 तास, यवतमाळ.